गिरा तो भी टांग ऊपर अशा स्वरूपाचं वक्तव्य माननीय देवेंद्र फडणवीसांचं दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचा किंवा जनसंघाचा जर इतिहास पाहिला, अनेक वर्ष एकाही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा निवडून येत नव्हत्या. किंबहुना आत्ताही साऊथ इंडियामध्ये जर पाहिलं चित्र, तर तिथे जागा भारतीय जनता पार्टीच्या येत नाही. किंवा केरळ किंवा अन्य जागा असतील, तमिळनाडू असेल, तेलंगणा वगैरे, या भागामध्ये अजूनही भारतीय जनता पार्टीला फार प्रतिसाद मिळत नाही. मग अशा ठिकाणी ते पार्सल तिथून परत पाठवायचे का? शेवटी कोणताही राजकीय पक्ष हा प्रयत्न करत असतो. आणि भारतीय जनता पार्टीच्या अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त झाल्याचे खूप उदाहरणं आहेत, खूप उदाहरणं आहेत, शेकडो उदाहरणं आहे मागच्या इतिहासात जर पाहिले तर. इथे भारतीय जनता पार्टीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे आहे त्या स्थितीमध्ये. आजची स्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे. गिरा तो भी टांग ऊपर अशा स्वरूपाचं वक्तव्य माननीय देवेंद्र फडणवीसांचं दिसत आहे. कर्नाटकामध्ये काँग्रेसला यश मिळालं, म्हणजे विरोधी पक्षाला यश मिळालं. त्यामुळे स्वाभाविकता जे BJP चे विरोधी पक्ष आहेत यांचं मनोबल वाढलं आहे. आणि कर्नाटकला ज्याप्रमाणे यश मिळू शकतं, जर संपूर्ण देशभरामध्ये विरोधी पक्ष एकत्र राहिला तर बऱ्यापैकी प्रतिसाद मतदारांचा मिळू शकेल, हा विश्वास जो आहे तो वाढत आहे. आणि त्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये आता जे चित्र गेल्या 10 वर्षामध्ये आपण अनुभवलं, यापेक्षा काही वेगळं चित्र देशामध्ये असलं तर आश्चर्य वाटायला नको.